आम आदमी पार्टी नांदेडच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की महाराष्ट्र राज्य सरकार म्हणून आपण जनसामान्य गोरगरीब कष्टकरी तसेच शेतकरी लोकांचा विचार कधी करणार आहात का? आज रोजी महागाईमुळे महाराष्ट्रातील जनसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त झाली असताना वीज दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. ते त्वरित मागे घ्या. महाराष्ट्र सरकारने दिल्ली व पंजाब सरकारप्रमाणे 300 युनिट वीज मोफत देण्यात यावी, पेट्रोल व डिझेलमध्ये करण्यात आलेले दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावे आणि त्या आम आदमी पार्टीच्या वतीने संविधानिक मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल. यावेळी पत्रकारांशी बोलताना शहराध्यक्ष प्राध्यापक देवीदास शिंदे यांनी माहिती दिली आहे. जिल्हा प्रतिनिधी किरण कांबळे, मराठी नाव. हा, कलेक्टर साहेबाला आज आम्ही आम आदमी पार्टी शहराच्या वतीने आम्ही असे मुद्दे आहेत जे जीवनावश्यक आहेत माणसाच्या जीवनामध्ये. प्रथम मुद्दा आमचा असा होता की जे सरकारने वीजवाढ केलेली आहे, पाहता क्षणी आता वीजवाढ वाढीचा मुद्दा असा खूप मोठा झालेला आहे. वीजवाढीसोबत सोबत गॅस, पेट्रोल, डिझेल आणि त्याच माध्यमातून ज्या GST नावावर शासनाने जे शालेय पुस्तक आणि जीवन आवश्यक असणारे जे खाद्य आहे त्याच्यावर देखील GST लागू केलेले आहे. याच्या विरोधामध्ये या काळामध्ये ह्या जुलैमध्ये एवढी मोठी प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली हो असल्यामुळं शेतकऱ्याची 1000 हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे. त्या जमिनीला पेरणी झाली होती, त्या पेरणीच्या माध्यमातून शेतकरी आता हतबल झालेला आहे. म्हणून आम्ही शासनाला अशी मागणी केलेली आहे की या शेतकऱ्यांची ज्यांची नुकसान झालेली आहे त्याचे पंचनामे करण्यात यावे आणि त्याला प्रत्येकाला पुनर्पेरणीसाठी बियाणे आणि खते ही शासनामार्फत मोफत देण्यात यावी. दुसरा मुद्दा आमचा असा आहे की जे शालेय शिक्षणाच्या याच्यावर जर ते GST लावली असेल आणि ज्या खाद्यावर जर GST लावली असेल, ज्या पीठ आहे, आटा आहे, त्याच्यावरसुद्धा शासनाने हे लावलेले आहे GST. म्हणून आम्ही ह्या GST विरोधामध्ये, शालेय पुस्तक वयाच्या विरोधामध्ये, डिझेल गॅसच्या विरोधामध्ये हे आणि शेतकऱ्याला त्याच्या बांधावर खत बियाणे मोफत सरकारने देण्यात यावे असं आम्ही मुद्दा ह्या निवेदनाद्वारे आणि शासनाला आम्ही मान्य केलेलं आहे. गॅसचा प्रॉब्लेम हे आहे की मोदी सरकारने उज्ज्वला गॅसच्या नावाने गोरगरीब समाजामध्ये कमी याच्यामध्ये स्कीममध्ये सिलेंडर दिलेले आहेत, पण ते सिलेंडर आता नाहीत कारण गोरगरीब समाजाचा जो वाकेल होता हे यायला बंद करायचं होतं. म्हणून त्याने हे सिलेंडरचं जे उज्ज्वलाचं नाव केलं आणि तो राकेल बंद केल्यामुळं आज एवढी परिस्थिती बिकट आलेली की पुन्हा आमच्या माया बहिणी पुन्हा त्या चुलीवरच स्वयंपाक करत आहे. म्हणून शासनाच्या आम्ही अति धिक्कारमध्ये त्याचा विरोध करत आहे, एवढंच आम्हाला सांगायचं. आज रोजी मी प्राध्यापक देवीदासराव शिंदे, आम आदमी पार्टी नांदेड शहर अध्यक्ष. आज रोजी आम्ही माननीय कलेक्टर, जिल्हाधिकारी श्री विपिन इटनकर साहेबांना आम्ही या प्रकारचे निवेदन दिलेले आहोत की शेतकरी सर्व ठिकाणी ग्रासलेला असताना, पुराशी सामना करीत असताना, एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी आपले जीवन गुजारत असताना त्यांनी शासनाने वीज दरवाढ केली आहे. ही वीज दरवाढ त्वरित रद्द करण्यात यावी. ज्याप्रमाणे आमची केजरीवाल सरकार पंजाब किंवा दिल्ली इथे आम्ही 200 युनिटपर्यंत वीज बिल आम्ही माफ करतो, आम्ही मोफत बिल देतो. यांनी माफी तर सोडा, पण परत माफी करण्याऐवजी वीज दरवाढ करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्याच्यामुळे आम्ही शासनाची विनंती करतो की त्वरित ही वीज दरवाढ मागे घेण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या 30 तारखेला आम आदमी पार्टीतर्फे आम्ही आंदोलन करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.